बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण एकवीसावे सेल्युलर जेलची घंटा घणघणली तरी आज तात्यांना त्यांना उठताही ना शरीरातलं चैतन्यच कोणी काढून घेतलंय असं त्यांना वाटलं त्यांच्या कोठडीचं कुलूप उघडून केव्हाच गार्ड निघून गेला होता आता उठणं भाग आहे म्हणून ते उठले मांडीपासून पावलापर्यंत असह्य कळा येत होत्या त्याने आठवून पाहिलं गेल्या आठ दिवसात असं कोणतंही अवजड काम केलं नव्हतं एकाएकी काय झालं असं तात्या परेडसाठी कसे वसे अंगणात आले जेलर बारी कामाची विभागणी सांगत होता त्यात त्यांनी त्या त्या दहाचा एक गट आज कटाईसाठी जाईल असं सांगितलं त्यात तात्या होते हातात कुऱ्हाळ आणि कोयता घेऊन ते त्राणसह निघाले मनामनाच्या बेड्या पावलात असाव्यात तसे ते चालत होते सहकारी पुढे गेले ते हळूहळू तिथे पोहोचले प्रथम त्यांनी खालची लहान झाडं कोयत्याने कापली आणि एका बलदंड झाडावर कुराड चालवणार तोच ते कुराडीसह जमिनीवर कोसळले त्यांच्यावर निगराणी ठेवला गाड त्यांच्याजवळ गेला तर ते डोळे मिटून पडले आहेत असं दिसलं गाड दंडुका त्यांच्या पोटात खुपसत म्हणाला उठो उठो जल्दी उठो परंतु ऐकू येऊनही ते उठू शकले नाहीत त्याने त्यांच्या पायावर दोन दंडे मारले तरीही ते उठेनात तेव्हा गाड जेलर बारीकडे जाण्यासाठी वळणार तो जेलर बारी येताना दिसला गार्डला समाधान झालं काम करणे कोणही बोलता आहे सो रहा है। गार्ड म्हणाला उठव सावरगार म्हणत त्याने चार पाच हंटर मारले ते कळवळून कुशीला वळले तसं बारीने आणखी हंटर पाठीवर मारले ते कळवळत होते विवळत होते आक्रंदत होते उठू शकत नव्हते तेव्हा बारीने बुटाची लात त्यांच्या कमरेत मारली आणि क्षणात ते ओरडले आणि गप्पगार झाले कुशीवरून पालते झाले निर्जीव वाटावे असे बारीचा राग वाढला होता त्याने तात्यांचा हात पकडला आणि त्याला चटकाच बसला तो चमकला जमादार इसका मस्तक गला छूकर देखो तेज बुकार लगता हे जेलर साहब दोन कैद्यांनी मिळून त्यांना त्यांच्या कोठडीत आणलं बारीही बरोबर होता त्यांना कुठेही शुद्ध नव्हती बारीने एकाला औषध आणायला सांगितलं जेलर बारी थरारला हा सावरकर जर मार खाऊन मारला गेला असं झालं तर नोकरी आणि हे अनिर्बंध स्वातंत्र्य जाईलच परंतु ब्रिटिश शासनाविरुद्ध हिंदी जनता बंड करून उठेल याची जाणीव त्याला झाली औषध घेऊन येणाऱ्या कैदाला तो म्हणाला मुंह खोलकर दवाई डाल दो और जब तक इसका बुखार नहीं जाता तब तक यही बैठे रहो कैद्याला विश्रांती मिळाली बारी गेल्यावर त्या कैद्याने कपडा भिजून त्यांच्या अंगावर टाकला पुन्हा पुन्हा तेच करताना ताप उतरला आणि तात्या म्हणाले जंगल कटाई आहे ना आम्हाला आज आज जागच आली नाही का कैद्याने सर्व वृत्तांत सांगितला तो म्हणाला सावरकर हा जेलर बारी कचा कचा माणसं खाणारा राक्षस आहे तुम्ही तुम्ही तुम जा कसंही पळा इथे मरून उपयोग नाही एवढे शिकलेले तुम्ही तुम्हीच मला ऋग्वेदाचा अर्थ वाचनालयात सांगितलात तोच मी शिवारी तात्यानं कितीतरी दृण शब्द आल्यासारखे वाटले आणि मग हसून ते म्हणाले आम्हाला महत्वाचे पेपर आणून देणारा आणि पहिल्याच दिवशी नालंदा विद्यापीठात आलेला तूच ना हो तू तूच मी तूच मी शिवहरी तुला वाचनाची आवड आहे ना मला खूप आहे लिहायचं होतं पण अभिनव भारतमध्ये गेलो आणि लोकमान्य टिळकांकडून निघालो आणि पकडला गेलो इथेच आलो हे माझं भाग्यच परंतु तात्या आता तुम्ही विश्रांती घ्यावी मी कोठडी बाहेर बसतो त्याने विश्रांती घ्यावी म्हणून तो कोठडीच्या दाराला टेकून बसला तात्याने आपले डोळे मिटवून घेतले परंतु त्यांचं मन विचार करत होतं थकून त्यांना पुन्हा ग्लानी आली ते ग्लानीतच असताना जेलर बारी आला त्याने पाहिलं तात्या ग्लानीतच आहेत संध्याकाळची कामं संपल्याची जेवण घरात जाण्याची वेळ झाली तरी ते उठले नाहीत तेव्हा मग जेलर बारी अधिकच घाबरला त्याने जमादारला सांगितलं इसका खाना ढंके यहा रख दो होश आहे का तो खा लेगा त्याने थाळी झाकून आणली त्यावर पाण्याची लोटीही आणली गाड दोन तीनदा येऊन गेला त्यांना जेवायला सांगितलं दिवसभर काहीच न खाल्ल्याने आणि प्रचंड ज्वराने त्यांनी खाल्लेले चार घासही बाहेर पडले तेव्हा मग गाड दार उघडून आत आला त्याने त्यांना हात लावून पाहिलं प्रचंड ताप होता त्याला राहवलं नाही त्याने भोजन घरात जाऊन दूध आणलं तात्याने ते प्यायलं कितीतरी वर्षाने दूध प्यायल्यावर ते म्लान हसले बरं वाटतं ना त्याने सहानुभूतीने विचारलं तुझ्या रूपात आज देव आला जेलर बारी सकाळी आला आणि म्हणाला आठ दिन तुम रेस्ट करो सावरकर चावल और दही खालो और दवाई टाइम पर लेलो आला तसा तो गेला तात्या लवकर बरे झाले की प्रश्न नाही त्याच्या मनात येत होतं दोन दिवसांच्या ज्वाराने तात्या एकदमच गलित गात्र झाले होते मनात नाना विचार येत होते पण तू या विचारातून दूर जायचं असेल तर वाचायला हवं लिहायला हवं बोलायला हवं एरवी बारी आल्यावर येणारा राग आता येईन असा झाला जमादार शिवहरी मध्ये मध्ये तब्येत पाहून जायचे ते आता बरं वाटू लागलं एकटेपण सुसह्य झालं होतं ते शिवहरीने आणलेल्या वृत्तपत्रामुळे आणि अंदमानात काही मागण्या पूर्ण केल्यामुळे जन्मटप झाल्या कैद्यांचं जेलमधलं वर्तन चांगलं असेल त्यांना अंदमानच्या वसाहतीत कायम राहण्याची अनुमती देण्यात आली होती जेलमध्ये त्यांना चांगलं अन्न आणि कपडे देऊन पाच वर्षांपासून स्वतः स्वयंपाक करण्याची अनुमती आणि काही प्रमाणात आर्थिक भत्ताही मिळणार होता याचा लाभ त्यांना अपेक्षित नव्हताच पण तात्यांना वर्तमानपत्र आणि लेखी आवेदनाची अनुमती मिळाली तात्यांसाठी हीच पर्वणी होती त्यामुळे ते खुलेआम वृत्तपत्र वाचू शकत होते आज ही शिवरीने आणलेली जुनी वृत्तपत्र त्यांच्या हातात होती एकोणीसशे चौदाला ब्रिटन आणि जर्मनीचं युद्ध सुरू झाल्याची वार्ता त्यांना अडीच वर्षांनी नव्यासारखी कळली होती लंडनला असताना तेच म्हणाले होते पाच सहा वर्षांनी ब्रिटिशांच्या चा अत्याचारांनी युद्ध हे होणारच ते जर्मनी किंवा फ्रान्सही होईल असंही त्यांनी तलवार या भारतातल्या दैनिकातून लेख प्रकाशित केला होता आणि त्यात अनेक देश स्वतंत्र होतील असंही विधान केलं होतं ते ब्रिटन जर्मनी युद्ध सुरू झाल्यावर हिंदुस्थानात ही क्रांतीची पावलं उचलली गेली युरोप आणि अमेरिकेत असल्या क्रांतिकारी मंडळींनी हिंदुस्थान स्वतंत्र होण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली मिळालेली ही सुवर्णसंधी आहे असं समजून ब्रिटिश हिंदी सेना तर वापरत होते परंतु बंडखोर म्हणून क्रांतिकारकांना दडपत होते लाला हरदयाळ विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय राजा महेंद्र प्रताप यांनी जर्मनीशी संगणमत करत इंडियन इंडिपेंडन्स लीगची बर्लिनमध्ये कमिटी स्थापन केली जमिनीचा कैसर तुर्कस्तानचा सुलतान यांनी हिंदी लोकांनी ह्यावेळी इंग्रजांविरुद्ध पेटून उठावा असं आवाहनही केलं बर्लिन तर लाखो शस्त्र भारतात गुप्तपणे पाठवण्याचंही ठरवलं हृदयाच्या गदर या क्रांतिकारी गटाला त्याचा लाभ व्हावा हा हेतू होता एवढंच नव्हे तर पोर्ट ब्लेअरमधल्या सिल्वर जेलमधल्या अनेक क्रांतिकारकांची मुक्तता करावी ही योजना आखली गेली अभिनव भारत आता कमालीचा सक्रिय होता नारायण कोलकात्यापासून डॉक्टर झाल्यावर त्यांनी मुंबईत पोट पाण्यासाठी दवाखाना सुरू केला होता परंतु लक्ष अभिनव भारतकडे केंद्रित होतं अशावेळी सवलत दिल्याप्रमाणे तात्याने एक पत्र लिहिलं युद्ध सुरू झालेला दोन वर्षे झालीत आणि युद्ध अद्याप सुरू आहे असं कळतं आहे युरोप आफ्रिका मध्यपूर्व प्रशांत महासागराची बेठं चीन आणि उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका यात सामील सा आहे युद्धजन्य परिस्थितीने कोणतंही वळण घेतलं तरीही क्रांतिकारकांना दडपण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा संबंध थेट क्रांतिकारकांशी आहे हिंदुस्थान स्वतंत्र होणं आणि स्वतंत्र राहणं हाच आमचा उद्देश आहे दडपशाहीने मार्ग सुटणार नाही आणि जी गोष्ट साधनांची ती साध्य करण्याची आहे राज्य शासनाचं सर्वोच्च ध्येय अखिल मानवांना समान अधिकार मिळणं हे असावं एक देव एक भाषा एक आशा अशाने राष्ट्र संघटित असेल ह्याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येकाची भाषा बदलावी तर एक कॉमन भाषा असावी राष्ट्र हाच देव असावा आणि स्वातंत्र्य ही एकच आशा असावी मानववंशात कुल जाती देश आणि भाषा यात भिन्नता आढळते कारण देश संघटित नाही अनेक भाषा अनेक जाती स्वतःचं राज्य म्हणजे देश ही कल्पना दृढ झाली आहे संघटित समाजाचं एक राष्ट्र होतं ही संकल्पना असावी हिंदुस्थानातल्या लोकांना स्वातंत्र्याचे अधिकार ब्रिटिश शासनाने द्यायला हवेत आम्ही असं वचन देतो की आम्हाला मुक्त करण्यात आलं तर हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या अफघान तुर्कस्तान ह्या परक्या लोकांपासून दे स्वदेशाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सैन्यात दाखल होऊ कारण हिंदुस्थानाचं रक्षण करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही सुटकेनंतर आम्ही शांततेचा भंग करण्यासाठी पुन्हा चळवळीत भाग घेऊ की नाही हे सांगता येत नाही मग आम्हाला का सोडावं हा प्रश्न आपल्याला निश्चितच पडेल म्हणूनच आम्ही सुचवतो की सरकार अम्मास न सोडता अनुमानातल्या हिंदुस्थानातल्या आणि देशोदेशी निर्वासित होऊन इथे अडकून पडल्या राजबंद्यांना तात्काळ मुक्त करावं त्यांच्या मुक्ततेत आम्हाला आमची मुक्तता झाल्याचा आनंद वाटेल पत्र पाठवलं गेलं स्वतः जेलर बारीच घेऊन गेला आणि काही दिवसात शासनाकडून उत्तर आलं सद्यस्थितीत तुमची सूचना स्वीकारणं शक्य नाही आपण नोंद केली उत्तर मिळालं आहे आता आवश्यक तेव्हा आपल्याला लिहायला अनुमती मिळाली आहे याचा त्यांना आनंद झाला आठ दिवसांनी तात्या उठले आणि सकाळी परेडवर गेले तेव्हा जेलर बारी म्हणाला जितना हो सके उतना तेल निकालना मग स्वतःच म्हणाला वह काम कठीण आहे तो रसी बनाना व बैठणेवाला काम है त्याने आठ दिवस नारळाची दुरी वळण्याचं काम स्वीकारलं आणि ते कामाला लागले अधूनमधून येणाऱ्या बातम्या युद्ध अद्याप न संपल्याची जाणीव स्वतः जेलर बारी उद्दामपणे म्हणाला जिंकणार ते ब्रिटिश साम्राज्यच कोणीही त्याला कधीही पराजित करू शकत नाही सावरकर तुम्हाला काय वाटतंय दुरी वळता वळता तात्या म्हणाले उगवता सूर्य मध्यानीला पूर्ण तेजाने तळपतो तेव्हा त्याला लक्षात येतं की डोंगराच्या शिखरावरून जाणारी पायवाट जमिनीकडे जाते जेलर बारीसाठी हे सारं अवघड होत ठीक आहे ठीक आहे म्हणत जेलर बारी निघून गेला स्थूल शरीराचा लालबुंद गोरा असलेला आणि घाऱ्या डोळ्यांचा बारी त्याला धाक नव्हता काही जणांचाच त्या तात्या होते तोही मनात दबकून होता परंतु शिक्षा कुठेही कमी करीत नव्हता नाही म्हणायला आजच त्याने बसल्या बसल्या दोर वळण्याचं काम दिलं होतं ही संधी आहे असं समजून त्यांच्या शेजारी असणाऱ्या सात आठ कैद्यांना ते म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळावं ही प्रत्येकाची इच्छा मनातून असली पाहिजे अंदमानच्या या कारावासात अनेक मुस्लिम कैदे आहेत अल्लाची कसम देऊन ते हिंदूंना मुस्लिम करत आहेत वस्तुत तेही भारताचेच रहिवाशी असं करत आहेत हे योग्य नाही आणि मग त्यांनी हिंदुस्थान किती काळापासून आपला कसा आहे हे पटवून देताना शक होऊन यवन यांच्या स्वाऱ्या आणि त्यांचं वास्तव्य यातून मुस्लिम लोक इथे स्थायिक झालेत आपण त्यांना राहू दिलं हा आपला मोठेपणा आहे हे समजावून सांगितलं तात्यांनी साक्षरतेची चळवळ सुरू केली संस्कृतीची ओळख करून दिली मुस्लिम कैदी बारीकडे सतत तक्रार करू लागली मुस्लिम म्हणाले जेलर साहेब इह तो राजद्रोह आहे जेलर बारी राजद्रोही शब्दाने भयभीत झाला आणि त्यांनी तात्यांना काथ्या कुटण्याचं काम दिलं काम कोणतंही असो कुठेही असो काम करताना संघटन कसं करता येईल इथल्या कैद्यांना मुक्त कसा करता येईल त्यांना वर्तमानाचं भान सामाजिक जाणीव कशी देता येईल यासाठीच त्यांचा सर्व प्रयत्न होता परंतु इतक्यात बोलता बोलता त्यांना थकवा जाणत होता जेवणही कमी झालं होतं तरीही स्वतः ते कुराणाचं इंग्रजीतला अनुवाद वाचून मुस्लिमांना त्यांचा ग्रंथ समजावून देत होते हिंदू लोकांना भगवद्गीता कृष्णकथांसह सांगत होते कैद्यानेही सहार छान वाटत होतं परंतु हिंदी कैद्यांना मुसलमान होण्यासाठी विविध युक्त्या केल्या जात होत्या हे त्यांच्या लक्षात आलं शिवहरी हलकेच येऊन एक एक घटना सांगायचा सा। म्हणायचा सा। सावरकर तुम्ही खूप लक्ष घाला हो इथे आमचं काय चालणार शिवहरी काही झालं तरी तरुण हिंदू मुलांना वाचवा काय आहे नवीन तरुण येणाऱ्या कैद्यांना कुलू चालवण्याचं कठीण काम दिलं जातं त्यांना जेलर बारीचं हंटर खावे लागतात तेव्हा पटान वार्डस त्यांना म्हणतात मुसलमान झालास की तुझी शिक्षा कमी होईल मग त्याला कोरोनाची शपथा देऊन मुसलमान केलं जातं आपल्या पंक्तीत जेवायला घालतात आणि दर महिन्याला असे बाटवे मुसलमान होतात हे फार भयंकर ऐकतो आहोत आम्ही हिंदुस्थानावर आक्रमण परकीय मुसलमान यांना आम्ही आपलं मानावं ही ही खूप मोठी चूक झाली आपली त्यांना धर्माचं स्वातंत्र्य दिलं ही दुसरी चूक आणि उद्या त्यांना प्राधान्य दिलं तर होणारी तिसरी चूक फार महागात पडेल आता आपण काय करू शकतो शिवरी माणूस बाटत नसतो शरीरावर लागलेला चिखल आपण धुतो ना तसं बाटलेलं शरीर धुता येतं पण मनानेच त्याने इस्लाम धर्म स्वीकारला तर प्रश्नच संपतो माणूस बाटतो ही कल्पना चूक आहे हिंदूंचं अन्न खाऊन मुसलमान कधी हिंदू होत नाही तसं त्यांचं खाणं खाऊन आपण मुसलमान कसं होणार मुसलमानांचं ख्रिश्चनांचं अन्न किंवा पाणी पिऊन कोणीही बाटत नाही ह्या अंधश्रद्धा आहेत शिवहरी तू उद्या बोकडाचं मांस खाल्लंस तरी जोवर तुझं मन हिंदू आहे तुझ्यावर हिंदुत्वाचे संस्कार आहेत तोवर तू चुकूनही बाटणार नाहीस शिवहरीचं समाधान झालं धर्माचं स्थान पोट नसून तुमचं हृदय आहे शिवहरी त्याने तात्यानं अत्यंतिक श्रद्धेने नमस्कार केला तरीही मुसलमान हिंदू लोकांना कसलं ना कसलं आमिष दाखवून मुसलमान करत होते आणि हिंदूंना त्रास व्हावा म्हणून मोठ्याने अजान म्हणत होते त्या एकताच हिंदू लोकांचं डोकं फिरलं यांचा देव बहिरा आहे की काय आहे असं त्यांच्या मनात आलं आणि दुपारी काम करताना ही तेच म्हणाला तेव्हा तात्या त्याला म्हणाले परवापर्यंत सर्व हिंदी कैद्यांना सांग त्यांचा अजान सुरू झाला की आपण थाळ्या वाजवायच्या आरती म्हणायची काही दिवस पहाटेचा अजान संपला कर्म करावं परंतु कर्मट नसावं देशभक्ती हवी परंतु दिखावा नसावा देशभक्ती हवी परंतु डांगोरा नसावा असं त्यांना वाटायचं दिवस हळूहळू सरकत होते ती अंदमानात आणि तेही सिल्वर जेलमध्ये येणाऱ्या कैद्यात भर पडत असताना त्यातली क्रांतिकारकांची संख्या मोठी आहे हे पाहून आणि चिंता होती ते लवकर सुटून आपल्या मातृभूमीला कधी परततील यांची देशात क्रांती चळवळ वाढू लागली आहे याचा अर्थ आता भारतमातेच्या स्वातंत्र्याची जाणीव होऊ लागली हा होता भारतातून नव्वद टक्के कैदी इथे येत होते एक दिवस वेळ काढून नवीन कैद्याने चिठ्ठी दिली तात्याने ती कमरेजवळ लावली परंतु काम झाल्यावरच नालाला हौदात उतरल्यावर चिठ्ठीचं विस्मरण होऊन ती पाण्यात तरंगताना त्यांनाच दिसली ते त्वरेने बाहेर आले आणि चिठ्ठी वाचणार तर अक्षरसहारी पाण्याने मिटलेली नवीनच आई घाईने आलेल्या त्या कैद्यांचं नाव काय चेहराही त्यांना आठवत नव्हता हो दोन तीन दिवसांनी तोच संधी पाहून त्यांच्याजवळ आला आणि विचारलं सावरकर ती महत्त्वाची चिठ्ठी वाचलीत नाही मित्रा ती पाण्यात भिजली अक्षरं पुसली तुला कल्पना असेल तर आम्हाला सांगू शकशील नाव काय तुझं नाव महत्त्वाचं नाही मी भारतीय आहे हेच माझं नाव आणि ती चिठ्ठी ही बर्लिनमध्ये संस्थेत असणाऱ्या एका भारतीयाचीच होती मी ती चिठ्ठी वाचली नव्हती परंतु मला त्यात काय लिहिलं असेल याची पूर्ण कल्पना आहे जमादार येताना दिसत होता उद्या सांगेन म्हणून तो निसटला ती रात्र त्यांना झोपच येत नव्हती त्या अंधारात डोळे चमकले मांजरच होती गेल्या आठ दहा दिवसांपासून ती यायची आणि त्यांच्या जवळच्या त्याने टाकल्या उशीच्या आभऱ्यावर बसायची आज तिची सोबत त्यांना सुखावून गेली त्यांना त्यांच्या घरची प्रामाणिक मांजर आठवली स्वयंपाकघराच्या उंबरट्यावर बसली असायची म्याव म्याव करत प्रत्येकाच्या मागे फिरायची दूधपोळी खातानाही इकडे तिकडे निहळत खायची अगदी सावकाश समाधानी होती ती शिवाय दिवसभरातून दहा पंधरा वेळा तरी जिभेनं आपलं शरीर स्वच्छ करायची ती मिनी नाव होतं तिचं स्वच्छ पांढऱ्या रंगाची हिरवट डोळ्यांची डोळ्यात उभी रेग असलेली सर्वांची ती प्रिय होती अंदमानात आल्यापासून क्वचितच एखादा पक्षी त्या आकाशमार्गे उडताना दिसायचा सा। जणू साऱ्यांनाच मज्जा होता जंगलात गेलं की सारे पक्ष्यांचे आवाज निळे आकाश सागराच्या लाटांचा आवाज वृक्षांची सळसळ मखमली गवत सारं पाहून मन भरावून जायचं भरून जायचं आता ही मांजर कैदेत कशी आली कुणास ठाऊक आपण तिचे संरक्षण असल्या असल्यासारखी ती मागे पुढे असते रात्र कशी बशी संपली कोठडी उघडण्यापूर्वीच ते दाराजवळ उभे होते कालच्या तरुणाला भेटायचं होतं ते बाहेर पडले तशी मांजरीही बाहेर पडली गाड चकित झाला ते घाईनेच खाली आले तोही आला होता बर्लिनमधल्या क्रांतिकारकांनी एक योजना केली होती तुम्हाला जंगल कटाईसाठी बाहेर पाठवलं जात होतं आणि ते जंगल समुद्रकिनारा लागून आहे तिथे तुम्हाला जायचं होतं खरंच चार पाच वेळा बोट दिसली पण कल्पनाच नव्हती ना, ना। कारण तुम्हाला अगोदरची चिठ्ठी मिळाली नसावी हे एकापर्यने योग्यच झालं मित्रा सावरकर दोष काढण्यासाठी जे टपलेले असतात त्यांनी परिस्थितीचा अभ्यासच केलेला नसतो प्रेमात आणि देश स्व सौ, स्वातंत्र्य युद्धात सारं योग्यच असतं बर्लिन समितीचे अध्यक्ष डॉक्टर चंपकर्मन पिल्ले अक्षरशः कोळ्याच्या वेशात तुम्हाला न्यायाला आले होते ते कोचीनच्या महाराजांना भेटून जाणार होते अर्थात हे बारीला माहीत असावं म्हणून त्याने आम्हाला अचानक कोठडी बदलायला सांगितली जेलच्या मध्यवर्ती टॉवरमध्ये आम्हाला जागा मिळाली आणि त्याच दिवशी बारीने त्या मांजरीला हंटरने मारून टाकलं आमच्या आयुष्यात नेहमीच असं घडत आलं आनंदाची वार्ता दुःखासहसच येते मारणं म्हणजे अमानुषताच द्या सावरकर आता पुन्हा ती नौका अवश्य येईल तात्या हसले तो म्हणत होता त्यात सत्य होतं प्रत्येकच वेळी सुटण्याचा सोडवण्याचा प्रयत्न केला हुकलाच मार्सेली चिवडी लोकांना कळली परंतु आपण तर सापडलोच जेलमध्ये येतानाही राजबंदी म्हणून न येता सामान्य कैदी म्हणून आलो कदाचित असंच असावं लोक आपल्याला विज्ञानवादी म्हणतात परंतु विज्ञानाच्या पलीकडे जातं ते न करणारं दैवच आपण दैववादी नाही आणि म्हणूनच दैव, दैव प्रत्येक वेळी समोर येऊन सिद्धच करता स्वतःला तो कैदी मित्र आला तसा निघून गेला होता जेलर बारी आज अतिशय आनंदात होता सावरकर तुम्हें यहाँ से ले जाने वाली एमडेन बोट को हमने नष्ट कर दिया हमें तो पता भी नहीं था आपके विजय पर बधाई कहाँ बधाई हमारे पांच जहाज़ों को उन्होंने ख़त्म कर दिया सॉरी यह भी हमें मालूम नहीं था आप मेहरबान होकर कहते हो तो थोड़ा बहुत पता चल जाता है धन्यवाद आपका जेलर बारी खुश जाला भनाला और एक खुश खबर देता हूं वह गोपाल कृष्ण गोखले का अंत हो गया वह तुम्हारा दुलारा था ना ऐसा नहीं है मिस्टर बारी उनके कॉलेज में पढ़े हैं और वे आदर्श रहे हैं हमारे हमारे मार्ग अलग है परंतु हमारा उद्देश्य एक है स्वतंत्रता प्राप्ति वे भी देश सेवक थे मैंने सुना था सावरकर तुमने उनके साथ षडयंत्र किया था ऐसा तुम्हारे संदर्भ में कहा जाता है वह भी सत्य ही है मिस्टर बारी भाई भाई आपस में झगड़ते अवश्य है परंतु वे एक ही धरती के लाल होते हैं होता है संघर्ष होता है मान अपमान बोले जाते हैं कटु वचन, यह सब चलता ही रहता है फिर भी हम माँ के लाल एक होते हैं उनकी यह निधन की वार्ता सुनकर हम दुखी हो गए हैं आ बोलता बोलता एकदम ते मनाली मिस्टर बारी हमारे देश के बारे में लोगों के बारे में हम इतना अधिक जानते हैं शायद महाराष्ट्र के तथा देश के लोग भी नहीं जानते होंगे जेलर बारी का ही न बोलता निघुन गांस ने नमुन दिल्ली कोलू कुलू फिर सुरुआत लिए अनेक वर्ष कदान्न खा अखंड परिश्रमा शरीर प्रचंड थकवा आला होता आता हे मानेवर जोकड ठेवता ठेवता त्या थे हातातून घसरलं आणि पायावर पडलं पायाला दुखापत झाली आणि ते कमालीचे कळवळले इतक्यात त्यांचं शरीरही पूर्वीसारखं का काटक राहिलं नव्हतं पूर्वीचं ते शरीर आता कितीतरी खंगलं होतं त्यातच ते त्यांना खाल्लेलं पचत नव्हतं पोळी पचत नव्हती वरणही पचत नव्हतं तेव्हा भातात पाणी मिसळून ते खाऊ लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या